आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते. नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलेलं आहे. जाधवांविरोधात सुप्रिया गटाने आक्रमक पवित्रा घेतला असून मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवारांविषयी नामदेव जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीनंतर आता सुप्रिया गटाने आक्रमक होत शरद पवारांविषयी टीका केल्यानंतर जाधवांवर काळं टाकलेलं आहे, त्यांना काळं फासलेलं आहे. जाधवांविरोधात सुप्रिया गटाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलेलं आहे. सुप्रिया गटाच्या कार्यकर्त्यांनी हे केल्याचा अंदाज वर्तवला जात असून जाधवांनी शरद पवारांवर टीका केली होती आणि त्यानंतर पवारांच्या समर्थकांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. आपण आता दृश्यामध्ये बघू शकतो किती भयानक पद्धतीने नामदेव जाधव यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे. दरम्यान नामदेव जाधव हे जिजाऊंचे वंशज आहेत आणि त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याविषयी काही टीका केलेली होती. मराठा आरक्षणाला कोणी संपवलेलं असेल, मराठ्यांच्या आरक्षणाला जर कोणी गेलेलं असेल तर ते शरद पवारांनीच गेलेलं आहे, त्यांनीच संपवलेलं आहे असा आरोप यावेळेस नामदेव जाधवांनी केला होता. आणि नामदेव जाधव यांनी शरद पवारांवर ही टीका केल्यानंतर सुप्रिया गटाने आक्रमक होत हा पवित्रा घेतलेला आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया. पवारांबद्दल बोलल्यानंतर नामदेवराव जाधवांवरती जो आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे, शाईफेक केलेली आहे. त्यानंतर आता नामदेवराव जाधवांना पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये नामदेवराव जाधव आलेले आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावरती काही वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, सुळे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे. सर, नेमका कोणी हल्ला केला, का केला? सध्या मी इथे या पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि त्याच्यानंतर मी इथल्या सीपींना भेटणार आहे आणि तिथे सर्व पत्रकार बंधूंनी जमा. आज या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीवर हल्ला झालेला आहे. माझ्या प्रोटेक्शनला पोलीस असताना पोलिसांवर पण हल्ला झालेला आहे. हल्ला कोणी केला, नेमका हल्ला कोणी केला ते सगळं मी सीपी ऑफिसला बोलणार आहे. हल्ला कोणी केला असेल, म्हणजे कार्यकर्ते कोणाचे होते? राष्ट्रवादीच्या प्रशासकतापणे देखील तुम्हाला अशा प्रकारे सांगितलं होतं की काळे फासण्यात येईल त्यांच्याबद्दल, त्यांचं थेट नाव एकता फेकताप कोणी असू देत, जे कोणी असतील पोलीस त्याची चौकशी करतील आणि सर्वांवरती कारवाई करण्यात येणार आहे. ओके, आणि इथून आपण सीपी ऑफिसला जाणार आहे. आरोप कोणावरती, आरोप कोणावरती? ते आरोप सगळे मी सीपी ऑफिसला मी येईल. सीपी ऑफिसमध्ये मी आल्यानंतर मी इथे बसून सगळ्यांशी बोलेल. मी हल्ला करणं, अशा प्रकारे हल्ला करणं हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, हा विचारांवरचा हल्ला आहे, हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरचा हल्ला आहे, हा शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या प्रचार प्रसारावरचा हल्ला आहे. आणि या ठिकाणी माझ्या बंदोबस्ताला पोलीस असताना त्या पोलिसाच्या सुद्धा जीवाला या ठिकाणी धोका निर्माण झाला होता. हा पोलिसांवर सुद्धा हल्ला आहे, याची गंभीर दखल सगळ्यांना घ्यावी लागणार. हे सगळं एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी एक 10 मिनिटं थोडस संयम ठेवा. डीसीपी साहेबांशी मी बोलणार आहे. हो येस, याच्यातला पहिला अक्यूज हा रोहित पवार असणार आहे. ते सगळं मी डिटेल सांगतो. ते सगळं मी बोलतो. नामदेवराव जाधव जे आहेत ते आता पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात आणि त्यांनी आता जो आहे तो पोलिसांकडे धाव घेतलेली आहे. खरं तर आपण मगाशी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते नामदेवराव जाधवांवरती हल्ला करण्यासाठी आलेले होते आणि त्यांच्या तोंडाला काळे फासलेले आहे, शाही फासलेली पाहायला मिळते आणि त्यांच्यावर काही प्रमाणामध्ये मारहाण देखील त्यावेळी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता नामदेवराव जाधव जे आहेत ते स्वतः डेक्कनवरून पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा आत्ता फौजफाटा त्यांच्यासोबत आहे, परंतु काही वेळापूर्वी नामदेवराव जाधव जे आहेत ते